आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात निवडणुकीसाठी कामाला लागा आमदार सुरेश हळवणकर, पुन्हा सत्ता भाजपाचीच. राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सरकार येणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहन आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला 988 बूथ प्रमुख आणि प्रत्येक बूथचे 25 युथ उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेश हळवणकर, यंत्रमाग महामंडळाचे नामदार हिंदूराव शेळके, अनिल कुमार यादव, धनाजीराव जगदाळे आदी प्रमुख नेत्यांनी येथे मार्गदर्शन केलं. यावेळी जनसंवाद अभियान, मुंबईतील जाहीर सभा, सरकारी योजना, विरोधकांचे आक्षेप, या खोटारडा हल्लाबोल यावर सडकून टीका केली. दलित मित्र अशोकराव माने, तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, पोपट पुजारी, विकास पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. काम काय सांगायचं, काय करायचं, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहे ते करून पंचायत शासनदार वगैरे बोलतात, रस्ते किनाऱ्यावर आपले काम नाही, ती जबाबदारी आम्ही घेतली. काम महत्वाचं तर संजय गांधी मेळाव्यासाठी ते आपण नेटिंग केली. पंचावन्न गावासाठी ते आहे, 6 मोठे अनेक हँडीकॅप्ट 7 वाटायचे चौचौले म्हणून, म्हणजे 9 पैकी 7 भारतीय जनता पार्टीचे नाही. ते योगायोगाने असं सांगितले की 7 पैकी 1 आपण सोडला, ते सगळे सारासंतर सगळे भारतीय जनता पार्टी जुने लोक, आमच्या रामेश्वरीचे गाव 2 आपण सोडले तर 100 देखील जुन्या लोकांना संधी दिली आहे. आता आता काम करायला तुम्ही वाघ वाघ वाटून घेऊन ते काम करायला लागले. 7-8 लोक तुम्हाला आम्ही देतो, त्याप्रमाणे बसायचं ऑफिस आम्ही करून घेतो आणि पक्षाकडे तरतूद झाली नसली पोकळ तर आपल्याला ज्या काय भागामध्ये काम करायला लागेल, जयपालन असतील, राजनगर.